हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण काय पाहणार आहे तर गेल्या दशकातल्या सर्व घटनादृष्टी आहेत तर त्या आपल्याला पाहायचे आहेत परीक्षेदृष्टीनं तो, तो पॉईंट महत्वाचा आहे म्हणून आपण तो आता इथं कव्हर करत आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या टेलेग्रा टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनलला फॉ फॉलो किंवा के सबस्क्राईब केलं नसतं तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्यासमोर जे यूट्यूब चॅनलच्या बेल ऐक आहे तर त्याच्यावर क्लिक करा म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहील तर आज आपण वेळ न दोडता काय करूया आपल्या लेसनला सुरुवात करूया आज आपण जे गेल्या दशकातल्या महत्त्वाच्या आहेत म्हणजे पंच्याण्णव्या घटनादुरुस्तीपासून जे लेटेस्ट सध्या लो सी एस टी कॅटेगरीमधले जे अँग्लो इंडियन एस सी एस टीमधले जे संसद व राज्य विधिमंडळ यातलं जे आरक्षण आहे तर ते दहा वर्षाची मुदत वाढ तर त्याबाबतचा लेटेस्ट घडामोडी ते सध्या पाहणार आहोत तर आता आपण त्या घडा घटनादुरुस्ती पाहूया तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं तर पंच्याण्णव घटनादुरुस्ती तुम्हाला कम्पॅरेटिव्हली लक्षात ठेवायचे तर ह्याचं करंट रिलेटेड लिंकेज कसं लावता येईल तर ते आपल्याला अगोदर समजून घ्यावं लागेल कारण पंच्याण्णवी घटनादुरुस्ती आणि सगळ्यात शेवटची म्हणजे एकशे चारवी घटनादुरुस्ती हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर पण सध्या लेटेस्ट होतं ते म्हणजे एकशे चारवी घटनादुरुस्ती तर पंचावन्न घटनादुरुस्ती काय आहे ते आपण अगोदर पाहूया पंचान्न घटनाद्रुस्ती दोन हजार दहा साली झालेल्या या घटनादुरुस्तीनुसार असं सांगण्यात आहे की अनुसूचित जाती अनुसूचित जमाती म्हणजे एस सी एस टी आणि अँग्लो इंडियन हा जो समाज आहे या समाजामधल्या व्यक्तींना तर संसद आणि राज्य विधिमंडळ येथील जे आरक्षण आहे ना तर त्यासाठी दहा वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती ती मुदतवाढ संपते कधी तर, 2020 ला तर ले ले दोन हजार वीसला संपते मग त्याच्या अगोदर त्या मुदतवाढ बद्दल काय क तरतूद करता येईल का म्हणून केलेली एकशे चारवी लेटेस्ट घटनादुरुस्ती आहे ती चर्चेत होती एकशे चारावी घटनादुरुस्ती दोन हजार एकोणीस सालची चर्चेत होती सध्या सध्याच्या अधिवेशनात ती आलेली होती त्यामुळे हा पॉईंट महत्वाचा आहे तर सध्या मग तुम्हाला कम्पॅरेटिव्हली लक्षात काय ठेवावं हो लागेल याच्या अगोदर कुठली घटना दुरुस्ती तिथं पंचानवी घटना दुरुस्ती होती जी दोन हजार दहा साली झाली होती तिथं दहा वर्ष आरक्षणाला वाढ दिलेली होती तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि एकशे चाराव्या घटना दुरुस्तीनुसार तेच आहे एस सी आणि एस टी यांचे जे राज्याने संशोधन राज्य विधिमंडळ आहे ना यातल्या आरक्षणाला दहा वर्षाची मुदत वाढ दिली आहे परंतु यामध्ये अशी महत्वाची गट आहे ती म्हणजे जे अँग्लो इंडियन्स आरक्षण होतं ना तर त्याला मात्र याच्यामध्ये वाढ देण्यात आलेली नाही त्यामुळे तो पॉईंट परीक्षा दृष्टीने खूप महत्वाचा आहे घटना दुरुस्ती दोन हजार दहा एस सी एस टी आणि अँग्लो इंडियन यांना संसद आणि राज्य विधिमंडळ मंडळ मंदल, यांच्यामधला आरक्षणाला दहा वर्षाची मुदतवाढ दिली होती दोन हजार दहा ते दोन हजार वीस परंतु ते दोन हजार वीस पासून दोन हजार तीस पर्यंतची जी मुदतवाढ आहे तर त्याच्यामध्ये अँग्लो इंडियन समाजाला आरक्षणाला मुदतवाढ दिलेली नाहीये ते फक्त एस सी आणि एस टी कॅटेगरी मधल्या आरक्षणासाठी मुदतवाढ दिली आहे तर हा कम्पॅरेटिव्ह लक्षात ठेवू शकता पंचानवी घटनादुरुस्ती दोन हजार दहा सालची आहे आणि एकशे चारावी घटनादुरुस्ती ही दोन हजार एकोणीस सालची आहे त्याच्यानंतर घटनादुरुस्तीतला पुढचा पॉईंट पुर्ण येतो तो म्हणजे शहाण्णवी घटनादुरुस्ती शहाण्णवी घटनादुरुस्ती सुद्धा तुम्हाला परीक्षा दृष्टीने इम्पॉर्टंट आहे कारण ओरिया राज्याचं तर आता ओरिया ओरिसा जे राज्य आहे याचं राज्याचं नाव ओडिशा करण्यात आलं आणि जी ओरिया भाषा होती तर त्याचं नाव ओडिया केलं गेलं दोन हजार सा अकरा साली ही घटनादृष्टी झाली होती ॲक्च्युली याचं रिझन काय आहे जेव्हा ओडिसा राज्य होतं तेव्हा इंग्रजांना ड उच्चार करता येत नव्हता त्यामुळे ओडिसा असं न म्हणतात ते ओडिसा ओरिसा र असं होतं डचं उच्चार करताना त्यांना अवघड जातं त्यामुळे ते डचं र झालेलं होतं दोन हजार अकरा साली घटना घटनादुरुस्तीनं काय केलेलं होतं जे ओरिसा राज्य आहे तर त्याचं ओडिशा केलं आणि ओरिया भाषेचं काय केलं तर ओडिया असं रूपांतर केलं त्यामुळे ही शहाण्णवी घटनादृष्टी दोन हजार अकरा सालची महत्वाची आहे त्याच्यानंतर परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असणारा घटनादुरुस्तीचा भाग म्हणजे घटना घटनादुरुस्ती म्हणजे ज्या सहकारी संस्था स्थापन करणं हे घटनादृष्टीनं घटना घटनादृष्टीने सांगितलं दोन हजार हजार बारा साली झालेली इम्प्लिमेंट झालेली ऍक्च्युली हे दोन हजार अकराचाच आहे घटनादुरुस्ती केली तो आपण ऍक्च्युली इम्प्लिमेंटेशनही बारा मध्ये झालेलं आहे तर ही आहे घटना दुरुस्ती सहकारी संस्था स्थापन करणं आता हा एक मूलभूत अधिकार आहे आणि सहकारी संस्थाबाबत एक नवीन भाग भारतीय राज्यघटनेमध्ये ऍड केला तो भाग होता नऊ बी भाग काय होता नऊ बी आय एक्स म्हणजे नऊ आय ते नऊ बी हा भाग भारतीय राज्यघटनेमध्ये आड केला तो होता सहकारी संस्थेबाबतचा ही कितवी घटना दुरुस्ती आहे तर ही घटना दुरुस्ती आहे तर हा एक महत्वाचा पॉईंट आहे की जो तुम्हाला कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे अठ्ठ्याण्णवी दुरुस्ती आता तुम्ही जर करंट रिलेटेड अभ्यास करत असाल तर तुम्हाला अठ्ठ्याण्णव दुरुस्ती सुद्धा डेफिनेटली लक्षात ठेवणं गरजेचं आहे का गरजेचं आहे तर अठ्ठ्याण्णव्या घटनादुरुस्तीनुसार राज्य घटनेमधले जे कलम आहे तीनशे एकाहत्तर जे म्हणजे जे कर्नाटक राज्यामधला जो हैदराबाद कर्नाटक भाग आहे तर त्याच्या अन्वयी विशेष तरतुदीसाठी या या घटनादृष्टीनं तरतुदी केलेली आहे विशेष तरतुदी अठ्ठ्याण्णव घटनादुरुस्ती कधीच्या दोन हजार तेरा आता याला करंट रिलेटेड सुद्धा चांगला साध आहे का जर तुम्ही नोव्हेंबर महिन्याचं यशाची परिक्रमा परिक्रमान जर वाचलं असेल नोव्हेंबर दोन हजार एकोणीस वाचलं असेल तर त्या यशाच्या परिक्रमा तुम्हाला हे आढळेल हैदराबाद आणि कर्नाटक हा जो भाग आहे कुठला भाग हैदराबाद आणि कर्नाटक हैदराबाद आणि कर्नाटक या राज्यामधला जो भाग आहे या भागाचा सध्या कर्नाटकचे जे मुख्यमंत्री आहेत बी एस येडियुरप्पा यांनी हैदराबाद कर्नाटक या भागाचं नामांतर केले आणि त्या भागाला आता काय म्हणून जाते तर कल्याण कर्नाटक असं ओळखलं जाते आणि याची घोषणा त्यांनी कधी केली होती तर सतरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी केलेली होती मग ही नामांतराची जी सल्ला मसलत आहे तर ती केंद्राशी करून ते होणार आहे आणि याच्यासाठी निधीसुद्धा वेगळा मिळणार आहे असं म्हटलेलं आहे त्यामुळे हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्हाला करंट रिलेटेडच्या घटनादृष्ट्या हो कोणत्या तर पंच्याण्णव दृष्टी डेफिनेटली लक्षात ठेवा लागेल त्याचबरोबर तुम्हाला अठ्ठ्याण्णव दृष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता अठ्ठ्याण्णव घटना दुसरी दोन हजार तेराचे कर्नाटक राज्यातला हैदराबाद कर्नाटक भागासाठी अनुच्छेद तीनशे एकाहत्तरवे होती आता तुम्ही म्हणाल मग हैदराबाद कर्नाटक भाग म्हणजे काय नक्की कोणता भाग तर कर्नाटकचा जर ईशान्येकडचा जर तुम्ही भाग बघितला म्हणजे कर्नाटकचा मॅप जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवला आणि त्याच्या ईशान्येकडचा जर भाग बघितला त्याच्यामध्ये जवळजवळ सहा जिल्हे महत्वाचे येतात कुठल्या कर्नाटक हैदराबाद भागामध्ये त्याच्यामध्ये बिदर सगळ्यात महत्वाचा जिल्हा जिल्हा येतो बिदर बल्लारी कलबुर्गी कोप्पल रायचूर यादगीर हे जे जिल्हे आहेत ना हे त्याचा त्याच्यामध्ये समावेश होतो मग कर्ना क कर, कल्याण कर्नाटक नावातला कल्याण हा शब्द कल्याण राज्यावरून घेण्यात आलेला आहे हे तुम्हाला जर जरूर लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यामुळं कल्याण कर्नाटक असं हैदराबाद कर्नाटक भागाचं नामकरण झालंय आणि हैदराबाद कर्नाटक भागासाठी विशेष तरतुदी कोणत्या घटनादुरुस्तीने केल्या तर ती अठ्ठ्याण्णवी घटनादुरुस्ती आहे दोन हजार तेरा सालची मग करंट रिलेटेड महत्वाचं लिंकेज जर तुम्हाला असा अभ्यास तुम्ही केला तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल घटना दुरुस्ती अठ्ठ्याण्णव घटनादृष्टी हा करंट रिलेटेड आहेत त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे नव्याण्णव घटनादृष्टी नव्याण्णवी दुरुस्ती दोन हजार पंधरा साली केली होती ते म्हणजे राष्ट्रीय न्यायिक नियुक्त आयोग स्थापन करणं आणि ऍक्च्युली ही जी दुरुस्ती आहे तर ही सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवली होती राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग हे जरूर लक्षात ठेवा राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार त्यामध्ये कलम ऍड केली ते होती त्याचा सुद्धा तुम्हाला विशेष अभ्यास करणं गरजेचं आहे एकशे चोवीस कलम होतं का त्याच्यामध्ये एकशे चोवीस ए एकशे चोवीस बी एकशे चोवीस सी असं ऍड काही केलं होतं का तर ते कोणत्या कलम होती हे फक्त एकदा वाचून तुम्हाला करणं अभ्यास गरजेचं आहे फक्त मी तुम्हाला इथं हिंट दिलेली आहे त्याच्यानंतर पुढची घटनादृष्टी आहे ती म्हणजे शंभरावी घटनादुरुस्ती जी दोन हजार पंधरा साली झाली तो म्हणजे भारत बांगलादेश यांच्यामधला सीमावादाचा निपटारा करणं तर तो तो झालेला आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान त्यांच्यामध्ये ते हा करार झाला आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा झालेलं आहे त्याच्यानंतर पुढची घटनादुरुस्ती म्हणजे एकशे एकवी घटनादुरुस्ती दोन हजार सोळा सालची ते म्हणजे जीएसटी म्हणजे केंद्र व राज्य यांच्यासाठी एकच वस्तू व सेवा कर असणं अप्रत्यक्ष करासाठी म्हणजे जीएसटी विधेयक जे होतं तर ते एकशे एकवी घटनादुरुस्ती दोन हजार सोळा नुसार हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे एकशे दोनवी दुरुस्ती दोन हजार सतरा सालची तो म्हणजे राष्ट्रीय सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा देणं तर जी रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली होती त्याच्या संदर्भात आणि त्याचा आराखडा येऊन त्यानंतर जो राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आयोग आहे याला घटनात्मक दर्जा दिलेला आहे तर तो एक पॉईंट परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचा आहे तर लक्षात ठेवू शकता त्यानंतर येतं ते म्हणजे एकशे तीनावी घटनादुरुस्ती दोन हजार अठरा साली झाली होती म्हणजे जे आर्थिक मागास वर्ग आहे तर त्यांना शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये दिलेलं दहा टक्के रिझर्वेशन हा त्याच्या संदर्भाची ही घटनादृष्टी आहे दृष्टीने महत्वाची एकशे तीनवी घटनादुरुस्ती दोन हजार अठरा साली झालेली आणि सगळ्यात शेवटी शेवटची घटनादुरुस्ती होती म्हणजे एकशे चारावी घटनादुरुस्ती तर ती होती दोन हजार एकोणीस सालची की जे एस सी एस टी यांच्यामधलं जे संसद आणि राज्य विधिमंडळ आरक्षण आहे ते तर त्याला दहा वर्षाची मुदतवाढ दिलेली होती परंतु अँग्लो इंडियन जे आरक्षण आहे तर त्याला मुदतवाढ दिलेली नाही तर तुम्हाला आता अभ्यास करताना काय लक्षात आहे तर तुम्हाला कंपॅरिझन लक्षात आहे पहिलं लक्षात आहे पंच्याण्णवी दुरुस्ती दोन हजार दहा सालची आणि एकशे चारवी घटनादुरुस्ती दोन हजार एकोणीस सालची हे एक कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवणं गरजेचं आहे याच्यामध्ये चेंजेस काय ते तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे चर्चेतली घटनादुरुस्ती म्हणजे सगळ्यात महत्वाची परीक्षेला प्रोबेबिलिटी विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत ते म्हणजे घटना दुरुस्ती तर त्याच्यानुसार तीनशे एकाहत्तर जे नुसार कर्नाटक राज्यामधलं हैदराबाद कर्नाटक भागासाठी विशेष तरतुदी मग आता याच्यामध्ये येतं तीनशे एकाहत्तरमध्ये काय आहे तीनशे एकाहत्तर एमध्ये काय आहे बी मध्ये काय आहे सीमध्ये काय आहे डी मध्ये काय डी ई हे जे आहे तर आंध्र प्रदेश तेलंगणा या भागासाठीचा तरतुदी आहे मग ए सी मध्ये काय याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करणं करंट रिलेटेड म्हटलं तर लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर हा एक पॉइंट होता की जर तुम्हाला लक्षात ठेवणं किंवा इम्पॉर्टंट होता तर तो मी कव्हर केलेला आहे म्हणजे ह्या लेटेस्ट घटना आहेत ह्याचा तुम्हाला अभ्यास करणं त्याचं लिंकेज करंट रिलेटेड लावणं फॉर एक्झाम्पल जे हैदराबाद कर्नाटक भागाचं नामांतर झाले कल्याण कर्नाटक हा सुद्धा पॉईंट पहिली दृष्टीने महत्त्वाचा आहे त्याच्या करंट रिलेटेड तुम्हाला अठ्ठ्याण्णव दृष्टी डेफिनेटली विचारली जाऊ शकेल परीक्षेच्या दृष्टीनं तर अशा अनुषंगाने या लेसनमध्ये मी कवर करण्याचा किंवा एक्सप्लेन करून सांगण्याचा सा, प्रयत्न केलेला आहे आय होप हे माझं लेसन तुम्हाला आवडलं असेल शॉर्ट बट स्वीट आहे परंतु यातून तुम्हाला काही ना काही नक्की फायदा झाला असेल तर लेसन तुम्हाला आवडलं असेल तर जरूर लाईक करा तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा लेसन जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या मित्रांना तुमच्या मित्रांना पण शेअर करायला विसरू नका धन्यवाद